नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर हे जे ब्लाऊज आहे ते प्लेन साडीवरचं आहे। खूप सुंदर अशी आपण डिझाईन बनवणार आहोत। प्लेन साडीवरील डिझायनर ब्लाऊजची आपण अतिशय जबरदस्त अशी डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्टपर्यंत पहा। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडल्यानंतर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर खूप सुंदर असं ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती फुलंही खूप सुंदर आहेत आणि डिझाईनही आपण छान बनवणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण या अस्तरवरती पाठीमागील भाग कट करून घेऊयात। तर हे जे अस्तर आहे ते 80 सेंटीमीटरचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याची घडी टाकायची आहे आणि हाताने अशा पद्धतीने हात एकदा फिरवून घ्यायचा। जर अस्तर जास्तच गोळा झालं असेल तर त्याला प्रेस फिरवून घ्यायची। तर या ब्लाऊजची आता आपण उंची घेऊयात। तर या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच म्हणजे 14.5 इंच। तर आता आपण ब्लाऊजची रुंदी पाहूयात। हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 36 साईजचं आहे। 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 9 इंच। आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं म्हणजे एकूण रुंदी येते 11 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन मापे मिळालेले आहेत, एक म्हणजे उंची आणि दुसरं म्हणजे रुंदी। आणि या ठिकाणी आता आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे, त्यासाठी मी खालच्या आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपला बॉक्स जो आहे तो व्यवस्थित तयार होतो। आणि कधीही रेषा ओढण्यासाठी स्केलचा वापर करायचा, हाताने डायरेक्ट रेषा ओढायच्या नाहीत। तर या ठिकाणी आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण शोल्डर घेऊयात। तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 36 आहे। 36 साईजसाठी आपलं शोल्डर आहे तर 5.5 इंच। तर या ठिकाणी शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा मी चार्टनुसार घेत आहे। आणि गळा रुंदी 2.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। आणि खालच्याही साईडनी या ठिकाणी 5.5 इंच आला आहे की नाही ते पाहायचं। कधीकधी काय होतं, इकडच्या साईडने जातं किंवा तिकडे जातं, त्यामुळे अशाही पद्धतीने पाहायचं। आणि या ठिकाणी पाठीमागील मुंड्यासाठी आता आपण गोलाकार देऊन घेऊयात। तो गोलाकार आपल्याला 1.5 इंचावरती देऊन घ्यायचा आहे। या कोण्यावरती 1.5 इंचावरती टिक करून घेऊन अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा। त्यानंतर आता आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 9 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 9.5 इंच। आणि हा पाठीमागलचा गळा आता आपण मार्किंग करून घेऊयात। मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 2.5 इंचावरती एक टिक करायची आणि इथून खालच्या साईडनी 7 इंचावरती ज्या ठिकाणी पण 2.5 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या आतल्या साईडनी 1/2 इंच अंतरावरती आणि या ठिकाणी 1 इंच अंतरावरती। आणि इथून आपण अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेणार आहोत। खूप सुंदर गळा आहे, तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी शिवून पहा, मस्त दिसतो हा गळा। तर अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे आणि हा पूर्ण पाठीमागलचा भाग मार्किंग करून तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण आता कट करून घेत आहोत। तर या ठिकाणी आपण अस्तरवरती कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तर याच्यावरती आता आपण पाठीमागलचा भाग घेऊन कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे ब्लाऊज पीस ठेवलेलं आहे। तर याच्यावरती आता आपण हा पाठीमागलचा भाग घेऊयात आणि कट करून घेऊयात। जॉईंट भाग असतो तो जॉईंट भागाकडूनच ठेवायचा आणि ब्लाऊज पीसवरती कट करत असताना ब्लाऊज पीस थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं म्हणजे आपल्याला शिवत असताना सोपं जातं। नाहीतर काय होतं, आपण एकदम कटाकटी जर कट केलं तर ते व्यवस्थित येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं कपडा जो आहे ब्लाऊज पीसचा तो थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आणि कट करून घ्यायचं। तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आता आपण शिवून घेऊयात। तर या ठिकाणी मी सर्वच ब्लाऊज जे आहे ते कट करून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपले जे भाग आहेत ते इकडे तिकडे होत नाहीत। तर याच्या संपूर्ण कटिंग आणि शिलाईचा तर व्हिडिओ नाही, फक्त या ठिकाणी मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे, डिझाईन कशी बनवलेली आहे। तर चला तर आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। तर बाकीचे सर्व भाग मी बाजूला ठेवत आहे आणि हा पाठीमागाचा तेवढा भाग घेतलेला आहे। तुम्हाला जर या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि शिलाईचा जर व्हिडिओ पाहिजा असेल तर तसं तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन। तर या ठिकाणी ब्लाऊज पीसचा भाग मी खालच्या साईडने ठेवलेला आहे आणि तो सरळच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवलेला आहे।
तर आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्या अगोदर मी या ठिकाणी पिना लावून घेत आहे। तर हे जे ब्लाउज आहे ते थोडंसं नीस टाईटचं आहे, म्हणजे सुळसुळ आहे, जाड आहे ब्लाउज परंतु सुळसुळ आहे, त्यामुळे मी याला अगोदर पिना लावून घेणार आहे आणि नंतरच गळ्याला शिलाई देऊन घेणार आहे। त्यामुळे आपल्या गळ्याची शिलाई एकदम मस्त येते आणि गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो। तर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात 1/2 इंचावरती। या ठिकाणी गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आतमधला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर काय करायचं आहे, गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती एकदम मस्त येते। त्यानंतर हा जो भाग आहे तो आता आपण पलटी करून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि इथून वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची। वरच्या साईडने शिलाई देत असताना अस्तरचा जो भाग आहे तो वरच्या साईडने बिलकुल दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर हा भाग आता अस्तरच्या साईडने करायचा आणि या साईडने पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर या ठिकाणी मी शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊया। डाचाला शिलाई देण्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं आणि डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे जे डाच आहेत ते एकदम बरोबर येतात। या ठिकाणी दोन्ही साईडचे डास दिलेले आहेत। तर डास दिल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता थोडा फार कपडा जो आहे तो वर खाली होतो। झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एका सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं असतं, त्यामुळे कमरेचा भाग हा व्यवस्थित दिसतो। त्यानंतर आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घ्या। त्यासाठी मी या ठिकाणी 2 इंचाची पट्टी घेतलेली होती। त्या पट्टीला एका साईडने फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेतलेली आहे। तर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात। दाब शिलाई देत असताना शिलाईचा जो कपडा आहे तो दाब शिलाई खाली गेला पाहिजे। त्यानंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। नंतर वरच्या साईडने आपण हात शिलाई करून घेणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता आपला हा पाठीमागलचा भाग जो आहे तो शिवून तयार आहे। तर याच्या साईडने आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। त्यासाठी या ठिकाणी मी 2 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे। तर ही पट्टी फोल्ड करायची, पट्टीचा सरळ भाग आतल्या साईडने घालायचा, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। तर याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे। तर या ठिकाणी या बंदाला मी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर हा बंद पलटी करायचा आहे, त्यासाठी आपल्याला सुई आणि दोरा लागतो। तर सॉरी या ठिकाणी रेकॉर्ड झालेलं नाही, त्यामुळे मी डायरेक्ट हा बंद दाखवलेला आहे। तर बंद कसा पलटी करायचा, बंदाला शिलाई कशी द्यायची, त्याचाही आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी छोटे छोटे बंद कट करून घेत आहे। 2 इंचाचे बंद कट करून घ्यायचे।
तर हे जे बंद आहे ते आता आपण गळ्याला लावून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे सेंटरून आणि बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची, सोबत सोबत बंद लावायची आहेत आणि शिलाई पण देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी शिलाई देत असताना एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची। तर हे जे बंद आहेत ते थोडे निष्ठत आहेत त्यामुळे मी सावकाश शिलाई देऊन घेत आहे। तुम्हालाही शिलाई जी आहे ती सावकाशच देऊन घ्यायची आहे। तर हे जे बंद लावायचे आहेत ते आपल्याला अर्धा इंचावरती किंवा पाऊण इंचावरती लावून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी पाऊण इंचावरती लावून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अंतर ठेवून लावून घेऊ शकता। तर हे जे बंद आहेत ते मी अगोदर खालच्या साईडने लावून घेत आहे, नंतर आपल्याला वरच्या साईडने बंद लावायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी खालच्या साईडने बंद लावून घेतलेले आहे। तर आता आपण वरच्या साईडने बंद लावून घेऊयात। तर इथून आता आपण बंद लावायला सुरुवात करूयात। जसं अगोदर लावलेले होते त्यानुसारच या ठिकाणी बंद लावायचे आहेत पाऊण इंचावरती। तर या ठिकाणी आपण पूर्ण गळ्याला हे बंद लावून घेतलेले आहे। तर या ठिकाणी मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही दोरी वळून घ्यायची आहे, अर्ध्यापर्यंत ववायची आहे आणि दुसऱ्या साईडनेही अर्ध्यापर्यंत ववायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरपर्यंत हा बंद वळून घ्यायचा आहे आणि त्यानुसार दुसऱ्याही साईडने बंद वळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी दोन्ही साईडने बंद वळून घेतलेले आहे। तर आता आपण खालच्या साईडने लटकन तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी एक कपडा घेतलेला आहे, तो कपडा मी अशा पद्धतीने त्रिकोणी करून याला बंद आतमध्ये ठेवून शिलाई देऊन घेतलेली आहे। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि लटकन जे आहे ते पलटी करून घ्यायचं। तर या पद्धतीने आपण दुसराही लटकन तयार करून घेणार आहोत, नंतर पलटी करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचे जे ब्लाऊज असतात खूप साऱ्या डिझाईन्स तयार करायचे असतात, त्या डिझाईन्स तयार करण्यासाठी खूप खूप वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला शिलाई पण जास्तच घ्यावी लागते। तर या ब्लाऊजची शिलाई मी 450 रुपये घेतलेली आहे। तुम्ही किती घेता आणि कोणत्या भागात किती आहे तसंही मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता। तर मी या ठिकाणी या ब्लाऊजची शिलाई 450 रुपये घेतलेली आहे। खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार आहे इथे पाहू शकता आणि हे जी डिझाईन आहे ती अंगामध्ये एकदम छान दिसते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।